अपन पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल आणि या चॅनलवर आपण नेहमीच शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो. सध्या आपण सुरू केलेली आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे शास्त्रज्ञांची माहितीचे व्हिडिओची सिरीज. आणि आजपर्यंत आपण विविध शास्त्रज्ञांची माहिती मिळवली. आज पाहणार आहोत आपण एनरिको फर्मी या शास्त्रज्ञाची माहिती. तत्पूर्वी जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओची माहिती आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अद्याप केलं नसेल तर. आणि हा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका, त्या विद्यार्थ्यांनाही याची माहिती होणं गरजेचं आहे. तर बघूया नवीन शास्त्रज्ञांची माहिती. एनरिको फर्मी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1901 रोजी झाला. त्याच्यानंतर यांचं जे काही जन्म ठिकाण आहे ते रोम, अत्यंत नावाजलेलं अशा प्रकारचं हे ठिकाण रोम हे शहर, या शहरात यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण, एनरिको यांनी बालपणी आपल्या मोठ्या भावासोबत अनेक प्रकारची खेळणी बनवली ज्यात विमानांच्या प्रतिकृती व बॅटरीवर चालणाऱ्या मोटारींचा समावेश होता. म्हणजे अगदी लहानपणापासूनच अशा प्रकारच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांची आवड होती आणि तेव्हापासूनच त्यांची अगदी खेळणी खेळण्याचं वय असतानाच त्यांनी खेळणी अशी बनवली की ज्याच्यात भविष्य त्या ठिकाणी त्याचं दिसत होतं. जसं आपण म्हणतो पाळण्यात बालकाचे पाय दिसतात त्या पद्धतीने. एनरिको 14 वर्षाचे असताना त्यांच्या मोठ्या भावाचं अचानक निधन झालं, पण मोठ्या भावाच्या एका साथीदाराने ही उणीव त्यांची भरून काढली आणि त्यांच्या साथीदाराचं नाव होतं ते म्हणजे एनरिको पर्सिको. दोघांनी मिळून विविध प्रकारचे प्रयोग केलेत आणि तसाच प्रकारचा प्रयोग पुढे जोपासत राहिलेत. म्हणजे जी खेळणी लहान मुलं खेळतात तशा प्रकारची खेळणी यांची नव्हती, तर ज्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळेल, पुढे भविष्यात काहीतरी आपलं भविष्य उज्ज्वल करता येईल अशा प्रकारची खेळणी हे बनवत होते. एनरिको यांचं शिक्षण हायस्कूलमध्ये झालं. इसवी सन 1998 साली फर्मी यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे महाविद्यालय पिसा विद्यापीठाशी संलग्न होतं. कंप पावणाऱ्या तंतूंबद्दल एक विस्तृत निबंध त्यांनी लिहिला आणि या निबंधामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी क्ष किरणांसंबंधात संशोधन केलं आणि आपला प्रबंध सादर करून डॉक्टरेटची पदवी त्यांनी प्राप्त केली. काही काळ रोमचं भ्रमण त्यांनी केलं, रोममध्ये ते फिरलेत आणि फर्मी यांना इटलीच्या सार्वजनिक शिक्षण मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर रॉन्टिंगन विद्यापीठामध्ये पदार्थ विज्ञानात वैज्ञानिक मॅक्स बॉर्न यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ते जर्मनीला गेलेत. त्यांनी जे काही संशोधन केलं त्यांच्या संशोधनाचा मानवजातीसाठी काय उपयोग झाला. इसवी सन 1926 मध्ये फर्मी यांच्या परिपूर्ण काल्पनिक वायूचा व्यवहार बिहेव्हिअर ऑफ परफेक्ट हायपोथेटिकल गॅस या संबंधातील शोध निबंधाने विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाला प्रभावित केलं. या ठिकाणी हे बघा, हिच्यावरून आपल्याला दिसू शकतं की मागच्या स्लाइडमध्ये 1998 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला असं झालं होतं, तर ते 1898 आहे, ते चुकीने झालेलं आहे. तर या संबंधातील शोध निबंधामुळे विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागात त्यांना म्हणजे प्रभावित केलं, तिकडे त्यांना आकर्षित केलं आणि ते शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत. त्याच्यानंतर इसवी सन 1933 मध्ये फर्मी यांनी बीटा क्ष सिद्धांत सादर केला. या सिद्धांतानुसार एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन व अँटी न्यूट्रॉनचे उत्सर्जन करून प्रोट्रॉन तयार होतात असं त्यांनी शोधून काढलं आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी आज संपूर्ण मानव जातीला होताना आपल्याला दिसतो आहे. पदार्थ विज्ञानात फर्मी यांच्या नावाचा अनेक प्रकारांनी गुणगौरव केला गेला आहे. तत्व, ज्याला आपण एलिमेंट म्हणतो, 100 फर्मियम 10-15 मीटर लांबीच्या युनिटला द फर्मी हे नाव आणि शिकागो जवळील बटाविया मधील जे काही राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा उभारलेली आहे त्या प्रयोगशाळेला फर्मी लॅब हे नाव देण्यात आलं आणि ते नाव फर्मी लॅब जे नाव आहे ते त्यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार 1938 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पदार्थ विज्ञानातील नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी फर्मी यांना स्वीडन येथे आमंत्रित केलं गेलं. इटली सरकारने त्यांना महामहिम ही पदवी दिली व लॉर्ड साठी असणारी विशेष वेशभूषा, उत्तम पगार आणि राजकीय समारंभा बरोबर नेण्यास एक तलवार सुद्धा त्यांनी प्रदान केली होती.
तर अशा पद्धतीचे विविध पुरस्कार आणि त्याच्या सोबतच त्या ठिकाणी नोबेल प्राइज सर्वोत्तम अशा प्रकारचा हा पुरस्कार त्यांना दिला गेला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1954 मध्ये झाला आणि या परमाणु रिएक्टर चे निर्माते जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी शेवट 1954 मध्ये झाला आणि आपण एक महान शास्त्रज्ञाला मुकलो. आता या ठिकाणी इथंच थांबूया. पुढील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या नवीन शास्त्रज्ञांची माहिती मिळवणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.